नमस्कार, आज आपण नागपंचमी स्पेशल पारंपरिक रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे पुरणाचं दिंड आणि पुरणाची कानवले हे कसे बनवायचे। तर ही माझ्या आईची रेसिपी आहे। मी लहान असताना माझी आई देखील असेच पुरणाचे दिंड आणि कानवले बनवायचे, अजून देखील बनवते। तर असे हे दिंड आणि कानवले बनून वारूळाला म्हणजेच नागोबाला ह्याचा नैवेद्य दाखवला जातो। तर हा व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे ह्याची रेसिपी तुम्हाला नक्की समजेल। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर या ठिकाणी पुरण घेतले आणि गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे। आता या गव्हाच्या पीठाचे आपल्याला बारीक बारीक गोळे करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी गव्हाच्या पिठापासून मी दोन प्रकारचे गोळे बनवलेले आहेत। एक गोळे मोठे बनवलेत आणि एक गोळे छोटे बनवलेले आहेत। तर या ठिकाणी आता आपण ज्या छोट्या गोळ्या बनवलेल्या आहेत त्या सुरुवातीला लाटून घेऊ, कारण या छोट्या गोळ्यांपासून आपण कानवले बनवतोय। तर हे मध्यम आकाराचे गोळे बारीक नैवेद्यासारखे लाटून घ्यावेत आणि हे नैवेद्य एकाच आकारावरती लाटावे सर्व। बाकीच्या राहिलेल्या देखील गोळ्या अशाच पद्धतीनं आपण एकसारख्या लाटून घेणार आहोत। ह्या लाट्या लाटत असताना ह्याला वरचे वर पीठ लावून घ्यायचं थोडं थोडं, म्हणजे हे खाली चिटकून बसत नाही। तर या ठिकाणी बाकीच्या राहिलेल्या देखील सर्व अशाच पद्धतीनं ह्याचे बारीक असे नैवेद्य लाटून घ्यावेत एकसारखे। आता ह्याच्यावरती आपल्याला पुरण टाकायचे, आणि हे पुरण टाकताना जास्त देखील पुरण टाकायचं नाही किंवा जास्त कमी देखील टाकायचं नाही, एकदम मध्यम असं आपल्याला ह्याच्यामध्ये पुरण टाकून घ्यायचे। ह्याच्यामध्ये पुरण भरल्यानंतर ह्याची दोन्हीही तोंडं एकसारखी जुळवावीत आणि बोटाचा दाब देऊन ह्याचं तोंड आहे ते पॅक करायचं आहे। या ठिकाणी आणखीन दुसरा देखील कानवला अशाच पद्धतीनं आपल्याला भरून घ्यायचा आहे। जे सगळे कानवले आहेत आपल्याला सेम असेच भरून घ्यायचे आहेत आणि त्याचे तोंड जुळून पॅक करायचं आहे। आता हा कानवला म्हणजे ही करंजी हातामध्ये घेऊन ह्याला हळूहळू अंगठ्याने आणि शेजारच्या बोटाने दोन्ही बोटांच्या मदतीनं ह्याला मुरट देऊन घ्यायचे आहे, म्हणजे अशा प्रकारचा ह्याला पीठ देऊन घ्यायचं आहे। तर हीच मुरड आपण बाकीच्या राहिलेल्या करंज्याला देखील सेम अशाच पद्धतीनं देऊन घेऊ। आता ह्या बनवून घेतलेल्या करंज्या आपल्याला चाळणीमध्ये ठेवायच्यात। अगोदर या ठिकाणी चाळणीला तेल लावून घेतले आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या करंज्या ठेवून घ्यायच्यात। आता आणखीन एक करंजी मी तुम्हाला अशी दुमडून दाखवते। आता ह्या बनवून घेतलेल्या सर्व करंज्या आपल्याला चाळणीमध्ये उकळून घ्यायच्या आहेत। आता ह्याच्यावरून एक झाकण ठेवायचे। कानवले उकडत आहेत तोपर्यंत ह्या मोठ्या गोळ्यांचे नैवेद्य लाटून घेतले आहेत गोलसर असे। आता ह्याच्यामध्ये पुरण भरून आपल्याला आता ह्याचं दिंड बनवायचे। आता ह्याच्यामध्ये पुरण भरल्यानंतर ह्याचे चारही कडा आपल्याला दुमडून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी दोन्हीही कडा दुमडून झालेल्या आहेत। आता बाकीच्या राहिलेल्या देखील दोन्हीही कडा अशाच आपल्याला दुमडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आतमधलं पुरण दिसलं नाही पाहिजे। तर तुम्ही या ठिकाणी हे दिंड बघू शकता। तुम्ही ह्या दिंडामध्ये जेवढं पुरण भराल तेवढं हे दिंड आकाराने मोठं बनतं। तुम्ही हे दिंड बनवत असताना हे दिंड तुम्ही आकाराने लहान किंवा मोठं आवडीनुसार बनवू शकता। हे बाहेर आलेलं पुरण आपल्याला आतमध्ये सारून घ्यायचं आहे दोन्ही बोटांनी। तर सेम अशाच पद्धतीनं बाकीची राहिलेली देखील दिंड आपल्याला अशीच बनवून घ्यायची आहेत। Thank you.
तर या ठिकाणी काही मिनिटांनंतर हे दिंड पूर्णपणे शिजलेलं आहे। तर या ठिकाणी हे कानवले आणि हे दिंड आपण उकडून घेतले। हे कानवले आणि हे दिंड आपण साधारण 8 ते 10 मिनिट व्यवस्थित असे उकडून घेतले। हे चांगले व्यवस्थित उकडल्यामुळे ते हाताला चिटकत नाही। तुम्हीसुद्धा असे पुरणाचे दिंड आणि पुरणाचे कानवले एकदा नक्की करून बघा। आणि जर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।